नमस्कार, शहादा तळोदा विधानसभेच्या शहादा तालुका प्रभारीपदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती। भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, आमदार राजेशदादा पाडवी, भाजपा प्रदेश सदस्य बापूसाहेब दीपकजी पाटील यांच्या आदेशानुसार, तसेच भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंदजी पाटील व शहादा तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शहादा तालुका प्रभारीपदी सुनील चव्हाण यांची सुयोग्य निवड करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातील बलशाली भारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण पोहोचवण्याकरिता व संघटन वाढीसाठी आपण प्रयत्नशील असाल, यासाठी आपली नियुक्ती करण्यात आली आहे। अशा आशयाचे पत्र सुनील चव्हाण यांना आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते देण्यात आले। शहादा न्यूजसाठी नितीन सावळे, शहादा।